हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मस्त बनवली होती मी चटपटीत अशी ओली भेळ. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि काहीतरी चटपटीत असं खायचं सगळ्यांचं मन झालं होतं. तर मग म्हटलं चला आपण आज बनवूया ओली भेळ, कारण की सगळं साहित्य घरात होतं अवेलेबल आणि त्यासोबतच मस्त होती कैरी आणि फ्रेश अशी कोथिंबीर, थोडासा पुदिना. तर चला आता माझ्या पद्धतीने मी कशी ओली भेळ बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर इथे मी जे जे साहित्य लागतं ते सगळं काढून घेतलं, वॉश करून घेतलं. तर सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो मी छान बारीक असा चिरून घेतला. माझ्याकडे फ्रेश अशी मस्त कैरी होती अगदी छान, तर तीही मी मस्त बारीक चिरून घेतली. त्यानंतर कांदा घेतला, कांदाही बारीक चिरून घेतला. नंतर घेतली कोथिंबीर, मस्त बारीक चिरून घेतली. आणि आता मी याच्यात घालणार आहे बीट, जे अगदी मस्त हेल्दी आहे आणि त्यासोबतच भेळमध्ये छान कलरही आणतं आणि खायलाही छान लागतं. तर मी इथे बारीक चिरून घेतलं आहे, तुम्ही किसूनही घालू शकता. तर सगळं कटिंग चॉपिंग झालेलं आहे. आता मोठं असं भांडं घ्यायचं आपल्याला, त्यामध्ये मी मिसळचं जे फरसाण असतं ते घेतलं, एक छोटी वाटी एक भेळवालं फरसाण घेतलं, पाव वाटी बुंदी घेतली, पाणीपुरीच्या पुऱ्या होत्या माझ्याकडे त्या मस्त चुरून घातला. त्याच्यानंतर घातले मुरमुरे, त्यानंतर त्याच्यात घातलं थोडा चाट मसाला, थोडं तिखट आणि माझ्याकडे होती थोडीशी मटकी, ती मी मस्त हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात छान शिजवून घेतली आणि तीही याच्यात घातली. त्यानंतर त्याच्यात घातल्या मी सगळ्या आपण चॉपिंग केलेल्या भाज्या. तर मंडळी मी याच्यात मीठ घालायला आत्ता विसरलेली, तर ते मी नंतर घालणार आहे. तुम्ही ह्याच इथेच आत्ता घालू शकता. त्यानंतर अर्धा लिंबू मस्त पिळून घेतला मी. आणि ही चिंचेची चटणी आहे जी मी बनवून ठेवते नेहमीच. तर याची ही रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही ती नक्कीच बघू शकता. इन्स्टंट अशी चिंचेची चटणी आहे आणि 3-4 महिने आरामात टिकते ही चटणी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशी ओली भेळ करायची असेल, पाणीपुरी, कोणतीही चाटची रेसिपी अगदी पटकन होते ही जर का अवेलेबल असेल तर. तर मी ती घातलेली आहे साधारण एक मोठी पळी. त्यानंतर त्याच्यात घातलं मी मीठ, जे की मी विसरली होती. आणि नंतर मी थोडी बारीक शेववर्ण घातली, थोडी कोथिंबीर घातली आणि आपली ओली भेळ मस्त चटपटीत अशी तयार आहे. बाहेरचं वातावरण म्हणाल तर सध्या पावसाळा, उन्हाळ्यात पावसाळा असा सुरू आहे आणि मस्त अगदी थंड असं वातावरण झालेलं आहे. आणि त्यात ही चटपटीत अशी चाटवाली भेळ खायला खूपच मजा येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.